सांगली जिल्ह्यातील मिरजेत एसटीच्या महिला वाहकाला शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करणाऱ्या दोन युवकांच्या वरती गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील मिरजेत रात्री एसटी बस अडवून बसमध्ये घुसून महिला वाहकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून दमदाटी आणि धक्काबुक्की करणाऱ्या दोन युवकांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भर वस्तीत दहशत निर्माण करणाऱ्या दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. मिरज डेपोची एसटी कुरुंदवाड होऊन मिरजेत आल्यानंतर जवाहर चौकात दोन मद्यधुंद युवकांनी एसटी बस अडवली, चालकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ते दोन संशयित युवक एसटीमध्ये चढले आणि महिला वाहकाला धक्काबुक्की करत दमदाटी केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर एसटी चालक, वाहक आणि एसटीचे वरिष्ठ अधिकारी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले. मिरज शहर पोलीस ठाण्यात दोन युवकांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, अश्लील भाषेत शिवीगाळ करणे आणि धक्काबुक्की करणे आणि विनयभंग करणे याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, तिसा सागर न्यूज. काय झालं, बोल ना, काय झालं, काय झालं, काय ऐकशील की बोलायचं, काय झाली घटना? जवाहर चौकात दारू पिऊन एक जण गाडीवर मारत असताना मी फोटो काढला त्याचा, म्हणून तो गाडीमध्ये आत येऊन शिवीगाळ करून अश्लील भाषेत शिव्या देऊन माझी ओढणी ओढली. त्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत. मारहाण पण केली का? नाही, धक्काबुक्की केली. बोलो, आम्ही कुरुंदवाडातून मिरजेकडे यायला होतो. जवाहर चौकातून येताना येत असताना दोघे दोन माणसे गाडीच्या आडवं उभारले व काचेवर त्या बारनं मारू लागले असताना आम्हाला शिवीगाळी केली. उत्तर रांड्याच्या खाली म्हणून तो पण आमच्या वाहकाने त्याचा फोटो काढल्यामुळं आमच्या वाहकाला त्याने धक्काबुक्की केली व ओढणी ओढली असा प्रकार करता घडून आला. पोलिसात तक्रार दिली आहे. आम्ही आमच्या वरिष्ठांना व पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केलेली. शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.